पुणे बस स्थानकासमोर 29 एप्रिलला किरकोळ वादातून एका युवकावर काही युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम उर्फ किरण जगताप असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रेमच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करावी, तसेच आरोपींना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यात जखमी झाल्यामुळे प्रेमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना तो कोमात गेला होता. त्याला आज सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टेशन रोड परिसरात तणावाचे वातावरण होते. 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस किरणवर जो हल्ला झाला, प्राणघातक हल्ला झाला, त्या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. DSR जर त्यांचा तपासला, एकही आरोपी अटक केला नाही, एकही आरोपीसाठी यांनी पथकही कुठे पाठवलं नाही. त्याचप्रमाणे या हॉस्पिटलमधले डॉक्टर उमरगडचे न्यूरोसर्जन आहेत, त्यांनी उपचारात अत्यंत निष्काळजीपणा केला आहे. आम्ही या दोन्ही यांच्याविरुद्ध निषेध नोंदवतो आणि कोतवालीची PI विकास वाघ यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांना निलंबित करावे अशी संबंध समाजासमोर मागणी करतो. आज 1.5 महिना झालंय, कुणाच यांना कुणी मारलं, कुणी नाही मारलं, मग आम्ही कंप्लेंट केल्या. मग आज 1.5-1.5 महिना झाला पोरग दवाखान्यात, मग आज आरोपीला आरोपी कसे सापडणार पोलीस आणला, कसे सापडणार? आज 1.5 महिना झाला ना, मग यांनी काहीतरी आतून पैसा बिसा भरून गोळा चारून आरोपी लांब हाकून दिले ना, दुसऱ्या देशात दिले लावून. तेच म्हणायचं का नाही? मग आमचं गरीबाचं कोण वाली सई कोण न्याय घेणार आहे? आम्ही न्याय कुणाला मागणार? जसं आमचा पोरग गेलं ना तसे ते पण गेलेच पाहिजे. हा, पैशानी काम होत आहेत. आमच्या घरी जवळ काय आहे? आमच्या गरीबाजवळ पैसा नाही. प्रशांत गायकवाड, शिवसेना नगर सेवक. आज 1.5 महिना हे मी 36 दिवस झालेले प्रेम किरण जगताप याला एक बसस्टँडला मारहाण झाली, अमानुष पण त्यांनी मारहाण झाली आणि आज 1.5 महिना होऊनही गेला तरी आरोपी पकडले गेले. आज त्यावेळेस आरोपी मारहाण झाली आणि मारहाण झाल्यावर 307 गुन्हा दाखल झाला. 307 गुन्हा दाखल झाल्यावर 1 महिना उलटून गेला, आरोपींना पकडले गेलेलं नाही आणि आरोपी आज शहरामध्ये मोकट भेटतात. पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची कुठलीही कारवाई करत नाही आणि कारवाई नाही. आणि आज जी 7 तारखेला आज म्हणजे आज आमच्यासाठी काळा दिवस. आज आमच्यातला एक मित्र गेला, आज गमून बसला आहे आणि आरोपी मोकाट भेटतात. याच्याबद्दल आपल्याला समजून येतं की 1.5 महिन्यात म्हणजे पोलिसांचं आणि आरोपींचं म्हणजे कोण म्हणजे त्यांचं काय असं लागेबंद, आरोपीचं आणि कोतवाली पोलीस स्टेशनचं काय लागेबंद आहे का? त्याच्यामुळे आरोपी पकडले गेले नाही म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि बॉडी ताब्यात नाही घेणार. आम्ही जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला ताब्यात घेणार नाही आणि पुढील तपासासाठी आम्ही PM करण्यासाठी आरोपीला यानंतर प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र घटनेला 1 महिना उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. SP 24 तास साठी आबिद शेख, अहमदनगर.